आखाती देशाच्या वाळवंटातले शेख म्हटलं की आठवत उंटावर बसलेला चार पाच बायका आणि खंडीभर पोरं असलेला उंच तगडा फुल पांढऱ्या पारंपरिक पोशाखातला अल हबीबी अरब माणूस पूर्वी रानोमाळ भटकत फिरणाऱ्या अरबी टोळ्यांच्या प्रमुखाला शेख म्हणायचे वाळवंटात सापडलेल्या तेलामुळे ही शेख मंडळी गब्बर झाली उंटावरून थेट मध्ये जाऊन बसली सुनसान दुबई सारख्या स्वप्न नगरी उभ्या राहिल्या खजुराच्या हिरे मोती घेऊन हिंडणारा शेख जगातला सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असेल हे बघितल्यावरच कळतं कुठेही गेलं की शेखांना आदर मिळतो आजही तिथल्या फक्त रॉयल फॅमिलीज मधल्या माणसांनाच शेख ही उपाधी मिळते पण याच अरब देशांमध्ये एक हिंदू शेख झाला हे तुम्हाला माहितीये का हा जगातला एकुलता एक हिंदू शेख आहे आणि एवढंच नाही तर तो एवढा श्रीमंत होता की तिथल्या सुलतानाला पैसे कर्जाऊ द्यायचा त्यांचं नाव आहे कनकसी भाई खिमजी नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा भारतीय हिंदू माणूस कट्टर मुस्लिम आणि अरबी देशातला शेख कसा बनला तर त्यासाठी आपल्याला जावं लागेल जवळपास वर्षांपूर्वीच्या इतिहासात गुजरातच्या कच्छ मांडवी भागातून रामदास ठाकरसी नावाचे एक व्यापारी आपल्या मुलासोबत जहाजात माल भरून नेहमी आखाती देशांमध्ये जायचे भारतातली मिरची मसाले चहा धान्य यांना अरबी देशात प्रचंड मागणी होती याचा फायदा हे गुजराती व्यापारी उठवायचे रामदास सिंह यांची जहाजं पहिल्यांदा आफ्रिकेतल्या झांझीबार जायची आणि मग तिथून ओमानची राजधानी मस्कतला यायची वाटेत प्रत्येक बंदरात थांबून आपल्या जहाजातला माल विकायचा त्यांचा शिरस्ता होता अरबी देशातल्या व्यापाराच्या सोयीसाठी म्हणून त्यांनी एका ट्रिप वेळी आपल्या सगळ्यात मोठ्या मुलाला ओमानमध्येच ठेवलं त्या मुलाचं नाव खिमजी रामदास तिथे चांगला जम बसवला आणि काही त्याने आपला दिवसात ओमानला हलवायचं ठरवलं अरब देशात जाऊन राहणारे ते पहिल्या पिढीचे भारतीय सुरुवातीला तिथल्या लोकांना हे रुचलं नाही पण तिथल्या सुलतानाचा वरदहस्त असल्यामुळे कोणी काही करू शकलं नाही ओमानचा व्यापार वाढावा म्हणून हा सुलतान या परदेशी व्यापाऱ्यांना आपल्या देशात आमंत्रण देत होता टिपिकल गुजराती चिवटपणा असल्यामुळे खिमजी रामदास ओमानच्या वाळवंटात टिकले एवढंच नाही तर आपल्या गोड बोलण्यामुळे तिथल्या लोकांची त्यांनी मनही जिंकून घेतली याच खिमजी रामदास यांचा नातू म्हणजे कनकसी भाई खिमजी ओमानच्या सगळ्यात मोठ्या म्हणवल्या जाणाऱ्या रामदास ग्रुप ऑफ कंपनीज चे सर्वे सर्वा त्यांचा जन्म एकोणीसशे पस्तीस साली झाला कनकसी भाई यांचं शिक्षण मुंबईला झालं त्या काळी ओमान देश गरीब होता आधुनिक शिक्षणाच्या व्यवस्थाही तिथे पोहोचल्या नव्हत्या खुद्द ओमानचा राजकुमार काबूस बिन सईद सुद्धा भारतात पुण्याला शिकायला आला होता कनकसी भाई यांनी एकोणीसशे सत्तरच्या दशकात वडिलांच्या मृत्यूनंतर कंपनीचा कारभार आपल्या हाती घेतला साधारण याच वर्षी राजपुत्र काबूस बिन सईद याने सुद्धा वडिलांच्या विरोधात उठाव केला आणि त्यांना हटवून स्वतः सुलतान बनला परदेशात शिकून आलेला काबूस हा आधुनिक विचारांचा होता त्याने ओमानमध्ये अनेक सुधारणा करायला सुरुवात केली त्यापूर्वी ओमान मध्ये इलेक्ट्रिसिटी नळाचं पाणी या सुविधाही नव्हत्या वाळवंटातल्या विहिरीवर जाऊन पाणी भरून आणावं लागायचं पण काबूसने हे सगळं चित्र बदललं या कामी त्याच्या मदतीला आले कनकसी भाई खिमजी दोघेही तरुण होते विचार जुळत होते शिवाय खिमजी कुटुंब पूर्वीपासूनच ओमानच्या राजघराण्याची प्रामाणिक होत या दोघांनी मिळून ओमान मध्ये अनेक उद्योग उभे केले सुलतान काबूसने ओमान मध्ये वीज आणली नवे बंदर बनवलं भारतीय रुपया हटवून ओमानी रुपयाला आपलं चलन बनवलं कनकसी भाई खिमजी यांचा उपयोग त्याने देशातला पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी केला त्यांना आपली एक महागडी बोट भेट दिली खिमजी यांच्या कंपनीने अनेक हॉटेल्स उभी केली मोठमोठे कन्झ्युमर प्रोडक्ट्स लाईफस्टाईल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आणि लॉजिस्टिक्सच्या चारशेहून अधिक टॉप ग्लोबल ब्रँड्स बरोबर पार्टनरशिप केली आपल्या क्वालिटी प्रोडक्ट्स मुळे खिमजी रामदास कंपनीने संपूर्ण ओमानचा नागरिक ओमान मध्ये येऊ लागल्यावर त्याचा फायदा पक्क्या गुजराती असणाऱ्या खिमजी भाईंनी उचलला यात कोणतंही आश्चर्य वाटायला नको त्यांची कंपनी अब्जावधी रुपयांची बनली खिमजींनी एवढे पैसे कमवले की वेळ पडली तर ओमानचा सुलतान देखील त्यांच्याकडून उधारी घेऊ लागला अनेक शाळा आणि अने विद्यापीठ सुरू करण्यातही खिमजी रामदास कंपनीचा मोठा वाटा आहे त्यांच्या आधारामुळे अनेक भारतीय ओमानला येऊन राहिले त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून सुलतान काबूसने त्यांना शेख ही पदवी दिली यामुळे संपूर्ण जगातले ते एकमेव हिंदू शेख बनले आजही ही, ही कंपनी फक्त ओमानच नाही तर संपूर्ण आखादी देशांमधली सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक आहे आणि कनकसी भाई तिथले सर्वात श्रीमंत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमानला भेट दिली तेव्हा कनकसी भाई यांची खास भेट घेतली होती हजारो भारतीय तरुणांना आखाती देशात रोजगाराची संधी मिळवून देणारे कनकसी भाई यांना दोन हजार तीन साली सरकारचा प्रवासी भारतीय सन्मान हा सर्वोच्च अवॉर्डही मिळाला क्रिकेट वेड्या खिमजी यांनी ओमानमध्ये हा, ओमान हा खेळ रुजवण्याचा प्रयत्न देखील केला तिथल्या क्रिकेट बोर्डचे ते चेअरमन होते भारत पाकिस्तान आणि ओमान वंशातल्या मुलांना घेऊन ओमानची राष्ट्रीय टीम बनवण्याचा त्यांनी प्रयत्न देखील केला क्रिकेटच्या प्रसारासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना आय सी ने लाईफ टाइम सर्व्हिस अवॉर्ड देखील दिला आहे फक्त आपलं गाव आपला भाग आपला देश यात अडकून न पडता धाडस करून क्षितिज विस्तारलं तर जगातलं सगळं यश मिळवता येतं याचं उदाहरण म्हणजे कनकसीबाई खिमजी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका